अल्पवयीन मुलगी एकटी घरी असल्याचं पाहून बाजार इथल्या बंड्या उर्फ भूकंप दाभाडेनं तिच्यावर अत्याचार केले होते या प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती एस आर पाटील यांनी आरोपी दाभाडेला दहा वर्ष सक्तमजुरी आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली त्यातील चाळीस हजाराची रक्कम पीडितेला देण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत आईबापा विना असलेली एक नऊ वर्षाची मुलगी आपल्या आजीकडे राहत होती मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील एका इमारतीत तिची आजी कामाला जात होती याबाबत आरोपी बंड्या उर्फ भूकंप दाभाडे याला माहिती होती पंधरा सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास त्या मुलीची आजी नेहमीप्रमाणे कामावर गेली होती तर ती मुलगी घरात एकटीच होती ही संधी साधून आरोपी भूकंप दाभाडे तिच्या घरी गेला तिच्यावर जबरदस्तीनं अत्याचार केला दरम्यान त्या मुलीची आजी घरी परत आली तिनं हा प्रकार पाहिल्यानंतर आरडाओरडा केला त्यावेळी आरोपी दाभाडेनं पळ काढला होता त्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल होऊन बंड्या दाभाडेला अटक झाली होती त्याच्या विरोधात जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती एस आर पाटील यांच्या न्यायालयात खटला सुरू होता सरकारी पक्षाच्या वतीनं अॅडव्होकेट मंजुषा पाटील यांनी अकरा साक्षीदार तपासले पीडित मुलगी पंच, साक्षीदार आणि डॉक्टर यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या आज या खटल्याचा निकाल जाहीर झाला आणि न्यायालयानं दाभाडेला दहा वर्ष सक्त मजुरी आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली दंडाच्या रकमेतील चाळीस हजार रुपये पीडित मुलीला देण्याचे आदेश देखील दिले आहेत